सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज असते. राष्ट्रसंत तुकाराम महाराज छत्रपती शिवरायांचे गुरु तथा वारकरी संप्रदायाचे आराध्य संत शिरोमणी आहेत. त्यांच्याबद्दल असे पार्य चुकीचं वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. त्यांना महाराष्ट्रात येण्यास बंदी घालावी, अन्यथा वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरेल, असा इशारा वारकरी संप्रदायाच्या सर्व संघटनांच्या वतीने ह भ प वासुदेव महाराज शास्त्री यांनी 30 जानेवारीला दिला आहे. आज आम्ही वारकरी संप्रदायाच्या वतीने यासाठी एवढ्या करता आलो की धीरेंद्र शास्त्री जे आहेत यांनी जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं ते अभ्यासपूर्ण वक्तव्य नाही आहे. आणि तुकाराम महाराजची पत्नी त्यांना दररोज मारत होती हे अतिशय विधानसभा संप्रदायाची जी उंची आहे आणि वारकरी संप्रदायाचा श्वास आहे ते जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय आहे. वक्तव्य करत असताना जगद्गुरु तुकोबारांच्या पत्नी ह्या धर्मपत्नी होत्या, पातिव्रता धर्म पाळणाऱ्या होत्या आणि त्या दररोज तुकोबारांना एका काठीने मारत होत्या. हे बोलणं जे आहे ते अतिशय हे वक्तव्य महाराजांनी ज्याप्रमाणे शास्त्री महाराजांनी सांगितलं ते अभ्यासपूर्ण नाही. तुकोबारांची उंची, तुकोबारांचं जीवन हे अतिशय पवित्र आणि पावन संपूर्ण समाजाने आदर्श घ्यावं असं होतं. तरी जो कोणी वक्ता असेल, शास्त्री असो आणि इतरत्र जी बोलणारे आहे, त्यांनी आपल्या बोलण्यावर भान ठेवून तुकोबारांच्या अभ्यासपूर्ण जीवन असं बोलून आपण त्या ठिकाणी महाराजांनी तुकाराम महाराजांबद्दल अवमानजनक शब्द वापरलेले आहे. त्यांची पत्नी त्यांना दैनंदिन मारहाण करायची म्हणून ते अध्यात्माकडे वळले असं त्यांनी जे स्टेटमेंट केलं आहे ते संत शिरोमणी राष्ट्रसंत तुकाराम बाबांचा अपमान आहे, अवमान आहे, प्रतारणा आहे. त्यांनी संपूर्ण वारकरी संप्रदायांचा भावना दुखवलेल्या आहे. तुकाराम महाराज छत्रपती शिवरायांचे गुरु होते हेच कदाचित शास्त्री महाराजांना माहीत नसावं, त्यामुळे यामध्ये छत्रपती शिवरायांचा सुद्धा अपमान झालेला आहे. या सगळ्या अपमानांसाठी त्यांना आम्ही जबाबदार धरलेलं आहे. त्याची तशी लेखी तक्रार आम्ही शहर पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब आमची तक्रार स्वीकारली, त्यावर कारवाई करतील हे आवाहन आम्ही त्यांना करत आहे. जर 8 दिवसाच्या आज शहर पोलिसांनी याच्यावर कारवाई करून आम्हाला कळवलं नाही तर बुलढाणा जिल्ह्यातले नाही महाराष्ट्रातले वारकरी प्रत्येक तहसील समोर मोर्चे काढतील आणि त्या मोर्चाला बुलढाणा शहर पोलीस स्टेशन जबाबदार राहील, कारण त्यांनी आमच्या कारवाईवर आमच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला नाही. ही विनंती शासन प्रशासन तुकाराम महाराजांबद्दल असे पार्य विधान करून राष्ट्रसंत संत शिरोमणी आणि छत्रपती शिवरायांचे गुरु यांचा अपमान करणे, वारकरी संप्रदायाचा आणि हिंदू धर्माच्या भावना दुखवणे यासह तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे प्रचलित कायद्यानुसार गुन्हे नोंदवून त्यांना महाराष्ट्रात येण्यास बंदी घालावी अशी तक्रार शहर पोलीस स्टेशन बुलढाणा येथे देण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रीतसर निवेदन सादर करण्यात आले. प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा.